मीट द गिम्प मध्ये आपले स्वागत. हे ट्युटोरियल उत्तरेकडील जर्मनीच्या ब्रेमेन मधील रॉल्फ स्टाइनॉट यांच्याद्वारे निर्मित आहे. येथे फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर डायलॉग आहे. तुम्ही 6 विविध पद्धतीने रंग निवडू शकता. या पहिल्या पद्धतीत तुम्ही HSVRGB असे काही स्लाइडर्स पाहू शकता आणि ते अनुक्रमे यू सॅच्युरेशन व्हॅल्यू रेड ग्रीन ब्लू चे प्रतीक आहे. येथे मी माझा फोरग्राउंड रंग म्हणून काळा निवडते आणि तुम्ही पाहू शकता यू सॅच्युरेशन व्हॅल्यू रेड ग्रीन ब्लू च्या सर्व व्हॅल्यू 0 आहेत. आणि जेव्हा मी यू ची व्हॅल्यू वाढविते काहीच बदल होत नाही. काळे काळेच राहते कारण व्हॅल्यू 0 आहे. आणि जेव्हा मी व्हॅल्यू वाढविते मला एक वेगळी करडी छटा मिळते. व्हॅल्यू 0 असताना मी सॅच्युरेशन वाढवू शकते आणि काहीच बदलले नाही. परंतु तुम्ही येथे पाहू शकता की जेव्हा मी सॅच्युरेशन वाढविते इतर स्लाइडर्स मधील रंग किंचितसे बदलतात. जर मी ह्यू ओढते काहीच होत नाही. परंतु जेव्हा मी सॅच्युरेशन ओढते व्हॅल्यूचा रंग बदलून तो ब्लू सारखा होतो. जर तुम्हाला HSV पद्धतीने रंग निवडायचे असल्यास केवळ सॅच्युरेशन आणि व्हॅल्यू स्लाइडर ओढा आणि तुम्हाला ह्यू स्लाइडर मध्ये इंद्रधनुष्याचे विविध रंग मिळतील. तुम्ही यामधून रंग निवडू शकता. येथे तुम्ही पाहू शकता की रेड ग्रीन आणि ब्लू स्लाइडर्स मधील रंग HSV स्लाइडरच्या नुसार बदलले आहे आणि हे रंग निवडण्यास सोपे झाले आहे. जर तुम्हाला फिकट रंग हवे असतील तर सॅच्युरेशन स्लाइडर ऍडजस्ट करा. आणि जर तुम्हाला गडद रंगाचे चांगले मिश्रण हवे असेल तर व्हॅल्यू स्लाइडर अनुक्रमे स्लाइड करा आणि रेड ग्रीन किंवा ब्लू स्लाइडर मधील प्रमाण निवडा. तर यू सॅच्युरेशन आणि व्हॅल्यू हे समजण्यासाठी सोपे नाही परंतु रंग निवडण्याची एक चांगली पद्धत आहे. मी हा डायलॉग विशिष्ट रंग सेट करायचा असेल तरच वापरते. जर मला अगदी मध्यम करडा हवा असल्यास व्हॅल्यू स्लाइडरला 50 पर्यंत ओढा. म्हणजे व्हॅल्यू 0 आणि 100% मध्ये विभागली जाईल. आणि RGB स्लाइडर मी 127 मध्ये सेट करते. आणि तुम्हाला अगदी करडा मध्यम मिळेल. चला आता इतर डायलॉग्स पाहू. हा डायलॉग HSV कलर मॉडेल वर आधारित आहे. आणि प्रथम तुम्हाला हवा असलेला रंग वर्तुळ मधून निवडा. आणि नंतर त्रिकोणामध्ये व्हॅल्यू आणि सॅच्युरेशन निवडा. जेव्हा यू निवडलेला असेल तुम्हाला येथे त्याच यू साठी त्रिकोणामध्ये व्हॅल्यू आणि सॅच्युरेशनच्या विविध व्हॅल्यू मिळतील.
पुढील डायलॉग येथे असलेल्या डायलॉगच्या समान आहे. यामध्ये तुमच्याकडे यू निवडण्यासाठी एक स्ट्रिप आहे आणि तुम्हाला या चौकोनामध्ये त्रिकोणामध्ये असल्याप्रमाणे तेच रंग मिळतील. आणि आता तुम्ही या भागावरून तुमचा रंग निवडू शकता किंवा तुम्ही येथे यू बदलून नवीन रंग निवडू शकता. येथे तुम्ही सॅच्युरेशन वर जाऊ शकता आणि अशा प्रकारे स्लाइडिंग ने व्हॅल्यूचे एकत्रीकरण निवडा आणि ह्यू ला अशा प्रकारे स्लाइड करा. येथे तुम्ही गडद रंग मिळविण्यासाठी व्हॅल्यू सेट करू शकता. तसेच सॅच्युरेशन आणि ह्यू ला अनुक्रमे बदलू शकता. अशा पद्धतीने हे रेड, ग्रीन आणि ब्लू साठी कार्य करते. मला हव्या असलेल्या रंगामध्ये मी ब्लू चे प्रमाण बदलू शकते आणि नंतर त्याच पद्धतीने रेड आणि ग्रीन चे प्रमाण ही. हा डायलॉग अगोदरच्या डायलॉग प्रमाणे नवनिर्मिती करणारा नाही. पुढील डायलॉग आहे वॉटर कलर मिक्सअप. येथील हा स्लाइडर कलर पॉट्स मधून बुडविण्याच्या तीव्रतेस ऍडजस्ट करतो आणि तुम्ही या बॉक्स मधून रंग निवडू शकता. आणि हा परिणामी रंग असेल. तुम्ही रंग निवडू शकता. समजा हा पिवळा आणि मी यामध्ये किंचितसा निळा आणि लाल जोडते आणि परिणामी तुम्हाला खूप गढूळ रंग मिळेल. मी अनेकदा हा डायलॉग वापरत नाही आणि हा डायलॉग क्रियाशील पॅलेट दर्शवितो आणि तुम्ही कुठेतरी दुसरीकडे पॅलेट सेव्ह करू शकता. हे केवळ ग्राफिक डिझायनिंग आणि वेब डिझायनिंग साठी उपयुक्त आहे. मी या डायलॉग सहित अगोदर कधी कार्य केले नाही. अजून एक गोष्ट म्हणजे जी पूर्ण करायची आहे ती आहे येथील प्रिंटरचा रंग. केवळ व्यावसायिक प्रिंटर्ससाठी हा उपयुक्त आहे आणि प्रिंटर्स रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ऐवजी सायन, मॅगेंटा आणि येलो वापरतात, म्हणून ते रंग सबट्रॅक्ट करतात. रेड, ग्रीन आणि ब्ल्यू मिश्रित करून व्हाईट जोडा. आणि जर मी सायन, मॅगेंटा आणि येलो शून्य मध्ये सेट करते तर केवळ व्हाईट पेपर प्रिंट होतो. जर मला ब्लॅक रंग सेट करायचा असेल तर मी सायन, मॅगेंटा आणि येलो 100 मध्ये सेट करू शकते आणि मला पूर्ण ब्लॅक मिळेल. हे रंग हे डाईस लाइट वरून सबट्रॅक्ट होतात आणि केवळ सायन परिवर्तित होतो आणि त्यास मिश्रित करून तुम्ही ही लाइट वरून अधिकाधिक सबट्रॅक्ट करू शकता आणि सर्व रंग मिळवून त्यास प्रिंट करू शकता. येथे काही दिसणारे रंग आहेत ज्यास प्रिंट केल्या जाऊ शकत नाही म्हणून परिणाम बदलतो.
चौथा स्लाइडर के आहे जो ब्लैक दर्शित करतो। ब्लू सहित विजोडता टाळण्यासाठी ते ब्लैक साठी के रूपात सेट केले आहे। जेव्हा मी पांढऱ्या रंगावर क्लिक करते जो बॅकग्राउंड रंग आहे तुम्ही पाहू शकता काहीही बदललेले नाही। रंग समान आहेत परंतु सायन स्लाइडर खाली गेले आहे आणि के स्लाइडर वर गेले आहे। त्यास पुन्हा करू। Y स्लाइडर ला 40 पर्यंत स्लाइड करा, M ला 80 आणि C ला 20 पर्यंत। आणि जेव्हा मी रंग निवडेल तुम्हाला M स्लाइडर 75 रूपात, Y 26 आणि K 20 च्या रूपात मिळेल। तर तुम्ही पाहू शकता की रंग बदललेला नाही, परंतु इमेज मध्ये अगोदर असलेले सायन मजेंटा आणि येलो मिश्रण मजेंटा येलो आणि ब्लॅक मध्ये बदलले आहे। ब्लॅक हे थोडे सामान्य प्रतीचे आहे। येथील स्टॅटिक पॉइंट साठी सायन मजेंटा आणि येलो मॅकी मिश्रणाऐवजी मजेंटा येलो आणि ब्लॅक चे मिश्रण वापरले। आणि आता आपण कलर सिलेक्शन से सर्व 6 डायलॉग्स पूर्ण केले आहे, परंतु या दोन रंगाची अदलाबदली उरलेली आहे। पुढचा रंग हा माझा फोरग्राउंड रंग आहे आणि दुसरा माझा बॅकग्राउंड रंग आहे आणि त्यावर क्लिक केल्यास तुम्ही येथे रंग सेट करू शकता। आणि जर तुम्हाला हे रंग तुमच्या इमेज किंवा तुमच्या सिलेक्शन मध्ये हवे असतील तर केवळ त्या भागावर रंग ओढा, तो त्या रंगाने भरला जाईल। तुम्ही टूलबॉक्स मध्ये या रंगाची अदलाबदली करू शकता। फाइल प्रेफरन्सेस आणि नंतर टूलबॉक्स वर जा आणि तुम्ही येथे फोरग्राउंड बॅकग्राउंड रंग तसेच ब्रश आणि क्रियाशील इमेज पाहू शकता। मी हे नंतर बंद करेल कारण हे माझ्या टूलबॉक्स मध्ये अधिक जागा घेते। फोरग्राउंड आणि बॅकग्राउंडचा रंग अदला बदल करण्यासाठी उजव्या बाजूवर असलेल्या सर्वात वरच्या कोपऱ्यात कलर स्वॅप्स हा लहान आयकन आहे। हेच आपण एक्स की दाबून करू शकतो। खाली डाव्या बाजूवर कोपऱ्यात असलेला हा आयकन फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग ब्लॅक आणि व्हाईट मध्ये सेट करण्यासाठी आहे। हे एक चांगले नवीन वैशिष्ट्य आहे। हे एक कलर पिकर आहे। तुम्ही तुमच्या स्क्रीन तसेच वेबसाइट वरून तुम्हाला हवा असलेला कोणताही रंग निवडू शकता। आणि शेवटी येथे एक फील्ड आहे जेथे तुम्ही रंग निश्चित करण्यासाठी हेक्स कोड पाहू शकता। आणि जेव्हा मी रंग बदलते तुम्ही पाहू शकता की हेक्स कोड कसा बदलला आहे आणि मी कोड टाइप ही करू शकते आणि मी रंग मिळवू शकते किंवा रंगाचे नाव टाइप ही करू शकते। उदाहरणार्थ मी एल टाइप करते आणि तुम्हाला लॉन ग्रीन चे सर्व रंग मिळतील। हा लॉन ग्रीन आहे। तर हा होता संक्षिप्त रूपात कलर डायलॉग। मला असे वाटते मी याबद्दल फार बोलले। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट तर्फे या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते। सहभागासाठी धन्यवाद।